रोहा शहरातील श्रीराम लॉजवर वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून 3 महिलांसह 2 ग्राहक आणि मॅनेजरला ताब्यात घेतले. रोहा शहरात अनैतिक धंदे पाडले होते. हे धंदे बंद व्हावे अशी रोहेकर नागरिकांची मागणी होती. अखेर पोलिसांनी या अनैतिक धंद्यांवर छापा टाकल्याने रोह्यामधील अनैतिक धंद्यांवर आळा बसेल असे म्हटले जात आहे. रोह्यामध्ये श्रीराम लॉजवर वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे रोहा पोलिसांनी 1 महिन्यापासून पाळत ठेवली होती. त्यानुसार रोहा पोलिसांनी यासाठी सापळा रचला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर रोहा पोलिसांनी बनावट ग्राहक खातर जमा करण्यासाठी श्रीराम लॉजवर पाठवल्यानंतर छापा टाकला असता 3 महिला मिळून आल्या. या प्रकरणात लॉज चालवणारा नागोठणे येथील एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. रोहा पोलिसांनी हद्दीमध्ये दनकाडी येथे श्रीराम लॉज येथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. सदर ठिकाणी पाळत ठेवली होती. सदर बाबत 2 पंच तसेच 2 कस्टमर तयार करून सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी एक लॉजचा चालक मॅनेजर हा तिथे आर्थिक व्यवहार करत असताना मिळून आला. तसेच सदर ठिकाणी 3 महिला ह्या मिळून आल्या. त्यांना 2 गिराईक त्यांना ताब्यात घेतले असतात. त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आल्याने सदर ठिकाणी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर 135/23 कलम पिटा कलम 3, 4, 5, 6 व IPC 370 अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यामध्ये लॉजचा चालक मॅनेजर याला अटक करण्यात आलेली आहे. तपास सुरू आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.